पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे संतोष शेट्टी आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेल महापालिकेच्या अ ब क ड या चारही विषयी समितीच्या सभापतींचा कार्यकाळ 15 एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. कोविडमुळे चारही सभापतींना मुदतवाढ मिळाल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपतर्फे स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती अ साठी अनिता पाटील, प्रभाग समिती ब साठी नगरसेवक समीर ठाकूर, प्रभाग समिती क साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ड साठी नगरसेविका सुशीला घरत यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सादर केले होते. शेकापतर्फे प्रभाग अ साठी विष्णू जोशी व प्रभाग ब साठी गोपाळ भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली, तर प्रभाग समितीच्या सभापतीपदी प्रभाग क हेमलता म्हात्रे आणि प्रभाग ड सभापतीपदी सुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग अ मध्ये भाजपच्या अनिता पाटील यांनी शेका पक्षाचे उमेदवार विष्णू जोशी यांचा 13-10 असा पराभव केला, तर प्रभाग ब मध्ये भाजपचे समीर ठाकूर यांनी शेका पक्षाचे गोपाळ भगत यांचा 14-9 असा पराभव केला. माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप आरपीआयची एक हाती सत्ता असल्यानं या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता. फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.